जे दुसऱ्यांक शेअर करी सारखे गजाली कितल्योश्योच आम्ही शिकत असतात. हा 2 वर्षां पहिली हाडलो आणि खुर्चेर बसयलो, बसूंक ना. पण 2 वर्सात हा इतल्यो गजाली शिकलो, हा बरोवंक लागलो जाल्यार हे सोडचे पडटले. पण केन्ना तरी हे आटपतले, जेन्ना आटपतले म्हणजे खूप कळले. आणि 5 वर्सां रावलो, 1-5 वर्सां म्हाका दिसता अशा प्रकारचो निवडणुकीक वता असताना निर्णय घेणारे हे पहिलेच सरकार. कोणूच निवडणुकीक वता असताना कितले आणीक 2 मेळटात, आणीक 3 मेळटात, आणीक 4 मेळटात, नवीन नोकऱ्यो क्रिएशनाक शक्य आसा काय, खंय लॅप्स जाल्ल्यो जित्यो जातल्यो काय, असो प्रयत्न करणारी सरकारां असतात. जितूनसून तांकां दिसता की हातूनसून आमी खूप जणांक समाधानी करता म्हणून. पूण भितर धोकोय असता की निमण्या वेळार केल्ली भरतेन काही त्रुटी उरूं शकतात, चुकाय उरूं शकतात, भरती खोगीर जावं शकता काही वेळार. म्हणजे हांवें अंदू प्रायोगीक तत्वाचेर 3 म्हयने पयलीं बंद उडयली. हांव तर अशें मत आसा की ती 5-6 म्हयने पयलीं बंदच आसची इलेक्शना पयलीं. न्ही, त्या सर्कुलरान क्लियर कट म्हटला, न्ही क्लियर कट म्हटला, न्ही ही तात्वीक. पूण 7th पे दिता असताना, म्हणजे 7th पे, त्यामुळे माझ्या समोर नजरेसमोर ये गव्हर्मेंट सर्वंट आणि गव्हर्मेंट सर्वंट जे 55,000 सरकारी कर्मचारी असतात. पूण जेव्हा ते घेऊन बसतात त्यांना लक्षात येतात ते इट इज जस्ट नॉट द गव्हर्मेंट सर्वंट हू आर वर्किंग. पूण जे गव्हर्मेंट सर्वंट रिटायर झाले तांकांय बेनिफीट वता. साधारणपणे 1,10,000 लोकांपर्यंत तो बेनिफीट वता. त्यामुळे आय हॅव टू एक्सप्लोर द म्हाका अंदाज घेऊंक जाय कितलो पैसो लागतलो, एडिशनल कितलो लागतलो. आणि त्यामुळे 7th पे इम्प्लिमेंट करपाचे आम्ही साधारणपणे ठरयलं येता त्या शुक्रार दीस हाचे कडेन कॅबिनेटाक येतलो तो विशय. त्यामुळे कॅबिनेटाक येतकीर ताचो निर्णय घेतलो फुडें कळटलो. कामाचेर काय ना, विकासाची कामां तर नात ना. हांवें कामाचेर जी कामां उधळपट्टी आसा त्याचेर हांव मातसो पर्टिक्युलर आसता. फायनान्साक लागून म्हजे कडेन फायल येताच. हांव विशेष करून गटारां रिटेनिंग वॉल्स बीन ही आय डोंट एनकरेज. सपोर्टाचो प्रश्नच ना, सपोर्ट ना. हांव म्हज्या आमदारांक बऱ्या पद्दतीन कन्व्हिन्स करू शकता आणि मंत्र्यांकूय कन्व्हिन्स करू शकता. राज्याच्या हिताच्या दृष्टीन घेतलेलो हो निर्णय असा.